ग्रामपंचायतच्या अखत्यारीमध्ये कोलेवाडी नंबर एक आणि कोलेवाडी नंबर दोन हे गाव पुनर्वसन म्हणून घोषित शासनाने केलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये त्या 99 सर्वे नंबर आणि 51 सर्वे नंबर यामध्ये इरिगेशन खात्याने ज्या भूमिहीन शेतकऱ्यांचा म्हणजे धरणात जमीन गेली अशा बुडीत क्षेत्रातील लोकांचा सर्वे केला आणि त्या ठिकाणी ज्यांच्या नावावरती घर आहे जुनं त्या लोकांना त्यांनी प्लॉट दिले आणि प्लॉट दिल्यानंतर कुटुंब प्रमुख म्हणून थोरल्या भाऊला प्लॉट मिळालेला आहे। बाकीचे दोन तीन भाऊ त्याचे वंचित राहिलेले आहेत आणि असे जे वंचित राहिलेले लोक जे आहेत आणि ज्यांना प्लॉट मिळाले परंतु त्या प्लॉटमध्ये जे नियोजित धरण झालेले आहे पिंपळगाव जोगा त्या धरणाचं पाणी त्या निश्चित केलेल्या प्लॉटमध्ये आल्यामुळं तिथले 15-20 लोक आणि ज्या लोकांना प्लॉट मिळाला त्या लोकांनी 99 नंबरमध्ये आणि 51 नंबरमध्ये त्याच शासनाने ठरवून दिलेल्या त्या गावठाण्यामध्ये घरं बांधलेली आहेत। अशा लोकांची घरं नियमित करावीत आणि ग्रामपंचायतीला विनंती करतो की जी घरं तिथं आज तिथं उभी आहेत तिथे लोक राहतात त्यांच्या तत्काळ नोंदी कराव्यात आणि नोंदी करून माननीय तहसीलदार साहेबांनी जे आपल्याला आता चर्चेच्या अंती जे काही निर्देश दिले जे काही सूचना केलेल्या आहेत का आपण प्रथम इरिगेशनच्या अखत्यारीतली बाब असल्यामुळं त्यांच्याकडे आपण उद्याच जाऊ 11 वाजता आपलं त्या गटाचे प्रमुख आणि जिल्हा परिषद सन्माननीय सदस्य अंकुशजी आंबले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा आपण एक निवेदनारूपी आपलं गारहाणारूपी मांडणं तहसीलदारांना मांडलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण उद्या इरिगेशनमध्ये तो हे करू आणि सोमवारी आपण पुनर्वसन अधिकारी पुणे यांच्याकडे जाऊ आणि ह्या तिघांच्या माध्यमातून शासनाच्या धोरणानुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दिल्लीपर्यंत काही पोहोचू शकत नाही परंतु आपण शासनाला विनंती करू की शासनाचे मुख्य सचिव आहेत हे शासनाच्या वतीनं या आदिवासी बांधवांचं गारणं समजून आपण त्यांचा रिपोर्ट घेतल्यानंतर आपण मंत्रालयामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली आपण त्यांना भेटू आणि मुख्य सचिवांना निवेदन देऊ आणि ही कार्यवाही मात्र तुम्हाला सर्वांना सांगतो 31/12 पूर्वी झाली आहे। ठीक 31/12 नंतर आपण काही करू शकत नाही आपण किती जरी काही बोललो त्याचा उपयोग होत नाही तर तत्पूर्वी आपण सगळे तुम्ही आमची भूमिका एकच आहे आपल्या सगळ्यांचं दुःख एकच आहे या भावनेतून आपण लढूया। अंकुशजी आमले साहेब आपल्या मागे आहेत आणि आमदार साहेबांच्या कानी वस्तू ते घालू आणि तो न्याय कसा मिळेल अशा पद्धतीने प्रयत्न करूया। धन्यवाद।